नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बियाणे अनुदानकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झालेले आहे. तरी आपण हे अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यासाठी तुम्हाला प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्या जवळच्या सेंटरवर आपल्याला हा अर्ज करायचा आहे. तर खरीप हंगामासाठी हे अर्ज सुरू झालेले आहे. तरी सर्वांनी आपल्या जवळच्या CAC सेंटरवर अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता. तर यासाठी आपल्याला खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत सोयाबीन, तूर, उडीद, मूग, याकरिता आपण बियाणे अर्ज करू शकता. तर या बियाण्यासाठी आपण सरकारतर्फे आपल्याला सबसिडी मिळते. तर यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी खालील प्रकारे हे डॉक्युमेंट्स आपण कागदपत्रे हे डीबीटी पोर्टलवर आपल्याला लागणार आहे. तर हे कागदपत्रे आहे, नंबर 1 आहे 712, नंबर 2 आहे होल्डिंग 8, नंबर 3 आहे आधार कार्ड, यानंतर आपल्याला 4 नंबरला लागणार आहे बँक पासबुक झेरॉक्स. अशा प्रकारे आपल्याला ही सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या CAC सेंटरवर हा अर्ज करायचा आहे. तर याद्वारे आपल्याला बियाण्याकरिता अनुदान मिळणार आहे. तर हे सर्व शेतकरी बांधवांना आपल्याला ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. तर अशा प्रकारे आपल्याला हा अर्ज करू शकता आपण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.